ऋतू बदलला की विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या पावसाळा सुरू असल्याने अख्ख्या महाराष्ट्रात डोळ्यांची साथ सुरू आहे. कारंजा तालुक्यामध्ये सुद्धा या साथीचा शिरकाव झालेला आहे. यामुळे या साथीवर वेळीच प्रतिबंध केला तर आटोक्यात येऊ शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारंजालाड येथील विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर, इंडियन मेडिकल असोसिएशन, कारंजा डॉक्टर असोसिएशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक या संस्थांच्या पुढाकाराने कारंजा येथील प्रत्येक शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्याच्या साथीविषयी जनजागृती करण्याचे ठरविले व तशी सुरुवात देखील केली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून डॉक्टरांनी शहरातील JC हायस्कूल, RJ चौरे हायस्कूल व कॉन्व्हेंट, शोभनाताई चौरे हायस्कूल, कुंकुबाई माध्यमिक कन्याशाळा, सन्मती ज्ञान मंदिर प्रायमरी इंग्लिश स्कूल, महावीर आश्रम हायस्कूल, JD चौरे विद्यामंदिर, श्री मब्र प्राथमिक शाळा, नगर परिषद उर्दू हायस्कूल, MR नागवाणी विद्यालय, ब्लूचिम कॉन्व्हेंट या शाळांना भेटी देऊन सुमारे 10,000 विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या अभियानामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नवल सारडा यांनी आजाराचे लक्षण सांगितले. ते म्हणाले की या आजारामुळे डोळे लाल होतात, त्यावर सूज येणे आणि त्यातून पाणी येणे, कधीकधी तापसुद्धा येतो. ज्यांचे डोळे आलेले आहेत त्यांनी डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये आणि केल्यास लगेच हात स्वच्छ धुवावे आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी. तसेच या साथीवर उपाय सांगताना नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल देशमुख म्हणाले की रोज डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे, दुसऱ्याचा रुमाल टॉवेल वापरू नयेत, स्वतः आराम घ्यावा, मोबाईल TV व लॅपटॉप पाहणे टाळावे, ये जीवनसत्व असलेला आहार घ्यावा, हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीत फिरू नये, जास्त त्रास असल्यास दवाखान्यात जावे, असेही आवाहनही यावेळी करण्यात आले. डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी कसे ठेवता येईल याविषयी त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. या अभियानामध्ये शेखरबंग डॉक्टर सुशील देशपांडे, डॉक्टर राम गुंजाटे, आशिष बंड, डॉक्टर पंकज काटोले, डॉक्टर पद्माकर मिसाळ, डॉक्टर जवाहर मलानी, डॉक्टर अमोल ठोंबरे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे, सोराली कुबेटकर, परमेश्वर व्यवहारे, आशिष तंबोळकर, प्रज्वल गुलालकारी, सलीम खान या मान्यवरांनी आपल्या उत्स्फूर्त सहभागी नोंदविला. तसेच प्रत्येक शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी सुद्धा मुलाचे सहकार्य केले. आपले डोळे येतात त्याला आपण कंजंक्टिवायटिस म्हणतो. कंजंक्टिवायटिस, आयटीस म्हटलं तर कोणत्याही गोष्टीचं इन्फ्लमेशन म्हणजे सुजन. जर तुमच्या गुडघ्यामध्ये सुजन असेल तर त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. मेंदूमधले ज्या सेल्स असतात किंवा लेअर्स असतात त्याची सुजन असली तर त्याला मेनिंजायटिस म्हणतात. म्हणजे थोडक्यात आयटीस जिथे वर्ड येते तिथे इन्फ्लमेशन म्हणजे सुजन. आणि सुजनची लक्षणं काय, तर जेव्हा जिथे कुठे शरीरामध्ये सुजन येईल तेव्हा तिथे वेदना राहतील, पेन राहील, इरिटेशन राहील आणि त्याच्यामुळे येणारी लक्षणं म्हणजे ताप राहतील. तर डोळे आले तर सर्वात आधी आपल्याला काय दिसतं की आपले डोळे रेड झाले, लाल झाले, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत येणारी लक्षणं म्हणजे डोळ्यामध्ये रुतल्यासारखे वाटणं, काहीतरी फॉरेन बॉडी सेन्सेशन म्हणजे काहीतरी डोळ्यामध्ये गेलंय, कचरा गेलाय असं फील होणं, डोळ्यातनं सारखं पाणी जाणं, डोळे लाल होणं आणि काही वेळा हेडे, डोकेदुखी आणि अजून ताप वगैरे येणं, ही सर्व लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतात. तर हे जेव्हा याच्यासोबतच अजून काय होतं की डोळ्यामधनं सारखं सतत पाणी वाहत राहतं. आपण पाहतो की डोळे कंटकोणाची डोळे आले ते जेव्हा रात्री झोपतात तेव्हाही हे डोळ्यामधलं येणारं पाणी कंटिन्यू सतत चालू राहतं. पण डोळे बंद असल्यामुळे, दोन्ही आयलिड्स ओपन क्लोज असल्यामुळे ते पाणी. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.